दोन वेळा रद्द झालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा अखेर निश्चित झाला आहे. गुरुवार 25 मे रोजी ते सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात नियोजनासाठी बैठक घेण्यात आली. तुमच्या आमच्या सगळ्यावर प्रेम आहे आणि या सोलापूरवर प्रेम इतकं जास्त आहे, कारण जेव्हा मुख्यमंत्री असताना मी त्यांना एकदा भाषणमध्ये बोलून दाखवलं की नागपूरमध्ये मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरला त्यांनी त्या एवढा दौरा केला नसतील, पण सोलापूर जिल्ह्यामध्ये तेवढे दौरे त्यांनी आपल्या फडणवीस साहेबांनी आपल्यासाठी केले. म्हणून ज्यांना ज्यांचा आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, तुमच्या आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या या राजकारणामध्ये त्यांनी पाऊल पुढे टाकलेले आहे. फडणवीस साहेबांचा या कार्यक्रमाला आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्या मी प्रत्येक वेळी सांगायची गरज नाही, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यासंगत या कार्यकर्ते मिळून या असं सांगायची गरज नाही. आपण सगळे कार्यकर्ते आहेत, आपले नवीन नवीन कार्यकर्ते जे पक्षामध्ये आपले जे पदाधिकारी आहेत त्यांनाही भूत रंजनेपासून ते घ्यायचे त्या सगळ्यांना आपण या मेळाव्यामध्ये हजर करून घ्यायचं. तुमच्या काही सूचना असेल तर तेही सांगा, कुणाला काय म्हणजे सूचना यामध्ये या कार्यक्रमामध्ये काय दुरुस्ती करायची असेल किंवा आपल्याला काय सुचवायचं असेल तर आपण ही सूचना आता या कार्यक्रम माझं बोलणं झाल्या ताबडतोब आपण सांगावं, त्याच्यात ही दुरुस्ती करून घेऊया. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की परवा दिवशी गुरुवारी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या आपल्या पक्षामध्ये काम करतच आहेत, पण आपण त्याला प्रवेश दिला होता. पण आता त्यांचं काय असं म्हणणं होतं की माझा प्रवेश आपल्या आदरणीय फडणवीस यांच्या हस्ते व्हायला पाहिजे, माझ्या गळ्यात माल त्यांनी घालायला पाहिजे, म्हणून जर हा प्रवेश राहिला होता. मला असं वाटतं की तो क्षण आपल्या सगळ्यासाठी एक आनंदाचा क्षण येणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्याला म्हणतो की परवा दिवशी आपण जास्तीत जास्त संख्येने. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, पांडुरंग दिड्डी, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, किरण देशमुख, रुद्रेश बोरामणी, राजकुमार पाटील, प्रशांत फत्तेपूरकर, सिद्धेश्वर मुनाळे, सचिन कुलकर्णी, गणेश साखरे आदी उपस्थित होते. सोलापूर शहर उत्तर विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक आज आपण एका विशेष कामासाठी आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा 25 तारखेला दौरा आहे. हा दौरा 2 वेळा या 3 वेळा म्हणून पुढे गेलेला दौरा आहे आणि त्यामुळे थोडीशी विपरीत परिस्थिती आहे. आज जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त या रजेवर असताना त्यांच्या विभागाची कामांचं लोकार्पण किंवा त्यांच्याशी जुळलेले विषय असताना देखील हा कार्यक्रम न बदलता तसाच ठेवण्याचं कारणही तसंच आहे की आमच्या पक्ष नेतृत्वाला देखील कमी वेळामध्ये आपले कार्यकर्ते किती जोमाने कार्यक्रम यशस्वी करून दाखवतात ह्याची खात्री आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कामावर, सगळ्यांच्या विश्वासावर, सगळ्यांच्या मेहनतीवर विश्वास ठेवून हा दौरा ठरलेला आहे. मी आपल्या सगळ्यांना इतकीच विनंती करणार आहे की जसा प्रदेश अध्यक्षांचा दौरा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी केला, एक नियोजनबद्ध पूर्ण दिवसाचं नियोजन आपण त्या दिवशी करून दाखवलं. रणरणत्या उन्हामध्ये आपल्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली, एक अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याला त्या दिवशी, तर चांगला कार्यक्रम, चांगला नियोजन, एक लेटकी संख्या आणि आपल्या सगळ्यांचं एक चांगलं वर्तवणुकीचा दाखला आपण त्या दिवशी दिला. त्यामुळे शहर उत्तरच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं हीच अपेक्षा आहे की देवेंद्रजींच्या कार्यक्रमामध्ये देखील आपल्याला याच गोष्टीचा प्रदर्शन दाखवायचं आहे. खरं तर मालकांनी सगळं कार्यक्रम सांगितलेला असणार आहे, मी काही वेगळं सांगणार आहे अशांचं भार नाही, पण मला आपल्याला विनंती पण करायची आहे. बहुतांश लोकांना काहीतरी आपण यावेळी आमदार विजयकुमार देशमुख व शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.